बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो, गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत, बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास, बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या KW11 न्यूजवर, आमची विश्वासार्हता, समाजाची लोकप्रियता। जामखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत उमेदवार निलेश लंके यांचा मोठा मताधिक्याने विजय झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जामखेड शहराध्यक्ष राजेंद्र गोरे यांच्या वतीने 101 तोफांची सलामी देण्यात आली। फटाक्यांची आतषबाजी करून पेढे वाटून आनंद साजरा केला। यावेळी प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, माजी ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ पोकळे, उमर कुरेशी, आम आदमीचे संतोष नवलाखा, अजय भोसले, प्राध्यापक राहुल आहिरे, दादा महाडिक, शिवाजी काळदाते, दीपक घायतडक, रशीद शेख, दत्तात्रय तोरडमल, लखन क्षीरसागर, रमेश पोकळे, शिवाजी पोकळे, अक्षय पोकळे, विनायक राळेभात, शरद सोले, गणपत बनगे, आकाश पोकळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी धनराज पवार, KW11 न्यूज, जामखेड। आज आपले आवडते उमेदवार निलेश लंके मोठ्या मताधिक्याने विजयी झाले, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। येत्या काळात निलेश लंकेच्या हातून ह्या तालुक्याचे, जिल्ह्याचं मोठ्यात मोठे काम होईल, हीच अपेक्षा आहे। लंके साहेबांच्या, पवार साहेबांच्या तुतारीला तालुक्यातून, जिल्ह्यातून प्रचंड मताने मतं दिले, त्याबद्दल नागरिकांचे आभारी आहोत।